राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी बाजारपेठेमध्ये ओल्या लाल मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये मिरचीच्या क्षेत्रात 2000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मिरची लागवडीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पपई तर काही ठिकाणी कापसाला पर्याय म्हणून मिरची लागवडीकडे कल वाढवला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीमधून तयार मिरचीचं रोप आणून लागवड सुरू झाली आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये मिरचीचं क्षेत्र वाढणार आहे, मात्र त्याचसोबत लागवड खर्चातही वाढ होणार आहे. नर्सरीमधून मिरचीचं एक रोप 1.25 रुपये ते 1.50 रुपयांना मिळत असून मिरचीचा एकरी 1 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन येत असतं. खर्च आणि मजुरी काढून चांगला नफा प्राप्त होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर मागील वर्षीप्रमाणे बाजारामध्ये तेजी राहिल्यास अजून नफ्यामध्ये वाढ होईल असा अंदाज शेतकरी मोहन पाटील यांनी व्यक्त केला आहे.